दिग्रस के एक कॉम्प्लेक्स में पानी की निकासी की समुचित व्यवस्था नहीं होने से एक दुकान मालिक के पूरे सामान का लाखों का नुकसान हो गया। नियमों को ताक पे रखकर बनाए ऐसे कंस्ट्रक्शन की वजह से ही ये घटना हुई है, ऐसा आरोप किया जा रहा है। वर्तमान में दिग्रस शहर में मुख्य जगहों पर बड़े बड़े कॉम्प्लेक्स बनाकर स्टॉलों और दुकानों को बिना किसी शर्त के उन्हें बेचने का काम जोर शोर से चल रहा है। भव्य दिव्य बने इस परिसर में आम आदमी द्वारा रूम्स खरीदने के बाद उन ग्राहकों को काफी दिक्कतों का सामना करना पड़ता है। तिरुपति परिसर में कई किसानों ने अपना कृषि माल रखा, लेकिन इन दुकानों से पानी की निकासी की समुचित व्यवस्था नहीं होने से किसानों को तिरुपति परिसर में लाखों रुपयों का नुकसान हुआ है। साथ ही सेवानगर के वसंत पवार ने भी मालिक से तिरुपति कॉम्प्लेक्स में प्लॉट नंबर 10-11 खरीदा, जिसमें उन्होंने तुअर और सोयाबीन का भंडारण किया था। उनकी पूरी आजीविका इस संग्रहित बीज पर निर्भर थी। तिरुपति कॉम्प्लेक्स में गंगा के पानी के कारण उनकी दोनों तुअर और सोयाबीन के 5 लाख रुपए का नुकसान हुआ। इस कारण किसान वसंत पवार को बहुत सारा भंडारित तुअर और सोयाबीन का नुकसान हुआ है। उन्होंने महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और कलेक्टर यवतमाल अमोल येगे को पंचनामा लिखकर मुआवजे की मांग की है। ठेवण्यासाठी जागा नसल्यामुळे मी दिग्रस येथे हे दोन गाळे माल ठेवण्यासाठी घेतलेले आहे, परंतु ह्या 2 दिवसाच्या अतिवृष्टीमुळे माझं ह्या गाळ्यामध्ये जवळपास 38-40 फोटो तूर होती आणि त्या गाळ्यामध्ये जवळपास 28-30 फोटो सोयाबीन होती आणि ह्या पावसामुळे हे सगळं पाऊस आणि जे आहे ते दुकानामध्ये गेलं आणि माझ्या मालाचं सदर मालाची शासनाने दखल घ्यावी आणि माझं जवळपास 4.5 ते 5 लाखाचं नुकसान झालेलं आहे। यामध्ये कोणकोणते बियाणं होते? याच्यामध्ये तूर होती जवळपास 36-37 होते आणि त्याच्यामध्ये जवळपास 28-29 होते सोयाबीन होतं। आणखी काय होतं? आणि एवढं मातीचं माल होतं आणि हे सगळं मातीमोल झालेलं आहे पाण्यामुळे। याची किंमत किती आता अंदाज? याची किंमत अंदाज मार्केट रेटनुसार जर बघितलं तर जवळपास आज हे 4.7 ते 5 लाखाचं जवळपास आहे। मला माझी विनंती आहे, माझं हे जे नुकसान झालेलं आहे, अगोदर यवतमाळ जिल्हा हा आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो, त्याच्यामध्ये ह्या 2-3 दिवसापासून जी अतिवृष्टी झाली त्याच्यामुळे शेतातील पिकांचे पण अतोनात नुकसान झालेले आहे आणि माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह या मी जे ठेवलेला माल होता त्याच्यावर पूर्ण अवलंबून आहे। तरी शासनाला माझी विनंती आहे, जिल्हाधिकाऱ्यांना माझी हात जोडून खळखळीची विनंती आहे की त्यांनी माझ्या सदर मालाचा पंचनामा करून मला तत्काळ मदत केल्या जाईल, हीच माझी तुम्हाला विनंती आहे। तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com।